शाह कोचिंग क्लासेस चे यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। चला तर मित्रांनो, आजच्या भागात आपण पाहणार आहोत व्यवहारी अपूर्णांक, त्यालाच इंग्रजीत फ्रॅक्शन असे म्हणतात। ठीक आहे, चला तर मग आपण पाहूया। अपूर्णांक म्हणजे अपूर्ण संख्या, ठीक आहे, 9 पैकी 5, 5 पैकी 9, ठीक आहे, असे 7 पैकी, म्हणजे याचे पूर्ण होण्यासाठी 7 मध्ये 3 मध्ये 4 मिळवावं लागणार, म्हणजे पूर्ण अंक होईल। म्हणजे 9 अंक होण्यासाठी याच्यात किती मिळवावं लागणार, 4 मिळवावं लागेल। अपूर्णांक म्हणजे ते अपूर्णीय आहे संख्या, पूर्ण नाही ते, आणि पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या, म्हणजे 1, 2, 4, 6 हे म्हणजे पूर्ण संख्या आहे। ठीक आहे, आणि अपूर्णांक म्हणजे हे 2 पैकी असे, ठीक आहे, म्हणजे अपूर्णांक जे या भागात आता आपण भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत अपूर्णांकाची बेरीज। ठीक आहे, त्यानंतर अपूर्णांकाची वजाबाकी, अपूर्णांकाचा गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार व अपूर्णांकाची तुलना। ठीक आहे, चला तर मग व्हिडिओ सर्व करण्यापूर्वी मी आपणास विनंती करतो की आपण शाह कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला तर मग मित्रांनो, आपण आता आज अपूर्णांकाची बेरीज पाहणार आहोत। ठीक आहे, चला तर मग अपूर्णांकाची बेरीज आपण भाग 1 मध्ये आपण अपूर्णांकाची बेरीज पाहणार आहोत। ठीक आहे, बेरीज होता बाकी। ठीक आहे, चला तर मग आता आपण पाहू छेद समान असताना बेरीज व वजाबाकी करणे। ठीक आहे, छेद समान असताना बेरीज वजाबाकी, छेद समान म्हणजे हे हा छेद आहे, हा अंश आहे, हा छेद आहे, हा अंश आहे। या उदाहरणात पण हे 8 छेद आहे, इकडे 8 छेद आहे, दोन्ही छेद समान आहेत। ठीक आहे, दोन्ही छेद समान आहेत, इकडे पण दोन्ही छेद समान आहेत, दोन्ही छेद समान असताना अंशाची बेरीज करावी। ठीक आहे, हे अंश हे छेद आहे, छेद समान असताना फक्त अंशाची बेरीज करावी व छेद जसे तसे लिहावे। ठीक आहे, अंशाची बेरीज किती होते, 2 छेद 3 अधिक 3 5 छेद 3, तर कॉमन आपल्या अंश छेद जसं तसं ठेवायचा। ठीक आहे, छेद जसं तसं ठेवला, अंशाची बेरीज किती झाली, 2 अधिक 5, ठीक आहे, 2 अधिक 5 7 छेद 3। ठीक आहे, हे झालं याचं उत्तर। ठीक आहे, त्यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू, लक्षात आलं। ठीक आहे, चला तर मग आता दुसरं उदाहरण, 3 छेद 8 अधिक 2 छेद 8, तर याच्यातलं कॉमन 8 छेद सारखा आहे, म्हणजे आपण सांगितल्याप्रमाणे छेद सारखा असताना बेरीज वजाबाकी करणे, म्हणजे छेद सारखा असला तरच बेरीज वजाबाकी होते। ठीक आहे, अदरवाईज आपल्याला पहिल्या मग छेद सारखे करून घ्यावं लागेल व नंतर त्याची बेरीज वजाबाकी करणे। छेद सारखे नसल्यास ते आपण पुढच्या भागात पाहणार आहोत, आपण भाग 1 मध्ये फक्त बेरीज वजाबाकी पाहणार। ठीक आहे, चला तर मग आता आपण हे उदाहरण सोडूया। ठीक आहे, 3 छेद 8 हा छेद कॉमन असल्याकारणानं छेद 1च घ्यायचा। ठीक आहे, कॉमन आणि अंशाची बेरीज करायची, 3 अधिक 2 = 5 छेद 8। ठीक आहे, हे झालं उत्तर। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तत्काळ एक लाईक करून द्या व चॅनल आपण चॅनलवर नवीन असाल तर शाह कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या क्लासेसच्या यूट्यूब चॅनलशी जुळून राहा। याच्या आधी झालेल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यांनी आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर त्यांनी अवश्य पाहून घ्या। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, आपल्याला संपूर्ण कन्सेप्ट पूर्ण क्लिअर होतील। ठीक आहे, आता आपण इथं 3 आहेत। ठीक आहे, 1 छेद 2 अधिक 1 छेद 2 अधिक 1 छेद 2। ठीक आहे, तर मग आपण सांगितल्याप्रमाणे छेद समान असल्यास छेदची बेरीज न करता अंशाचीच बेरीज करायची। ठीक आहे, अंशाचीच बेरीज होते। ठीक आहे, त्यानंतर आपण सोडू, 1 आणि 1 2 2 आणि 4 6 6 छेद 2। आता हे झाले 6 छेद 2। आता अशा अपूर्णांकात याला संक्षिप्त रूप देता येत असेल तर पूर्ण द्यायचं। ठीक आहे, तर मग आपण देऊ याचं बे 1 बे 3 6, याचं फायनल उत्तर झालं 3 छेद 1
आपण हेही काढलं तर बरोबर आहे आणि 6/2 काढलं हेही पण बरोबर आहे, दोन्ही बरोबर, पण जास्तीत जास्त त्या संक्षिप्त रूप देऊन द्यायचं, ठीक आहे, लक्षात आलं। चला तर मग एक लाईक करून द्या। त्यानंतरचं उदाहरण आपण पाहणार आहोत, 507 + 307, ठीक आहे, 507 दोन्ही याच्यात कॉमन आहे, छेद कॉमन, 7 घेतला। त्यानंतर आपण अंशांची केली बेरीज, 5 + 3 किती झाले, 8 × 7, ठीक आहे, हे झालं याचं फायनल उत्तर। याला संक्षिप्त रूप देता येत नाही, देता आलं तर ते अंशात याच्या पॉईंटमध्ये जाते, ठीक आहे। त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहू, 6 समान आहेत, 5/7 + 9/7 याची आपण बेरीज करणार आहोत, बेरीज, ठीक आहे। तर 5/7 तो कॉमन आपण 7 घेऊन घेतला आणि 5 + 9, ठीक आहे, किती होतात, 9 × 5 = 14, ठीक आहे, 7 जसा तसा, ठीक आहे, याला संक्षिप्त रूप द्यायचं, 7 × 1 = 7, 7 × 2 = 14, ठीक आहे, 2/1 लिहिला छेदात तरी चालते, नाही लिहिलं तरी चालते, याचं उत्तर आहे 2 फायनल उत्तर याचं, ठीक आहे, लक्षात आलं। त्यानंतरचं उदाहरण आपण पाहू, 5/8 + 4/8, ठीक आहे, आता पुन्हा कॉमन म्हणून 8 घेऊन टाकू आणि 80 बेरीज करू, 5 + 4 किती झाले, 9 × 8, ठीक आहे, हे झालं उत्तर, ठीक आहे। आता आपण याच्या अपूर्णांकाची बेरीज पाहिली, आता या भागात आपण अपूर्णांकाची वजाबाकी पाहणार आहोत, ठीक आहे, वजाबाकी आणि बेरीज आणि वजाबाकी करताना तोच नियम सारखा आहे, छेद समान असताना बेरीज वजाबाकी करताना, ठीक आहे, 80 बेरीज करावी व छेद कॉमन घ्यावा, ठीक आहे। चला तर मग आता आपण हे पाहणार आहोत, ठीक आहे, आता आपण वजाबाकी करणार आहोत, वजाबाकी, ठीक आहे। त्यानंतर आपण छेद समान असताना छेद कॉमन घेतला आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली, ठीक आहे, आठ वजा 3 5/5 उत्तर आलं 1, ठीक आहे, उत्तर -1, ठीक आहे, म्हणजे 5 × 1 = 5, ठीक आहे, -1 उत्तर। त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहू, 9/7 + 6/7, ठीक आहे, छेद कॉमन घ्यायचा आणि 9 + 6 करायचं, 9 × 6 गेले, 3 राहिले, 6/7, ठीक आहे, हे झालं उत्तर, ठीक आहे। त्यानंतर 25/15 + 10/15, तर आपला छेद कॉमन घ्यायचा 15 व 25 + 10, ठीक आहे, 25 × 10 गेले, किती राहील, 15 × 15 = 15, म्हणजे 15 × 15 = 15, म्हणजे उत्तर आलं 1, ठीक आहे। त्यानंतर 5/8 + 4/8, तो छेद कॉमन असल्याकारणानं खाली कॉमन घ्यायचा आणि 80 वजाबाकी करायची, 5 + 4, 5 × 4 गेले, 1 राहिला, ठीक आहे, 1 राहिला आणि 8 × 6 = 7, 1/8 झालं उत्तर, ठीक आहे। चला लक्षात आलं ना, चला तर मग एक लाईक करून द्या। आता आपण पाहू पुढे वळूया, चला तर मग आता आपण पाहू छेद असमान असताना, म्हणजे आधीच्या याच्यात आपण पाहिलं छेद समान असताना, आता पाहणार आहोत आपण छेद असमान असताना बेरीज व वजाबाकी कशा प्रकारे करतात तर ते पाहू। चला तर मित्रांनो, मी पुन्हा आपण सांगू इच्छितो की आपण चॅनलवर नवीन असाल तर शाह कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलशी जुळून राहा। चला तर मग आता आपण पाहूया पुढचं उदाहरण, असमान संख्येची बेरीज कशी, अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी, ठीक आहे, छेद असमान असताना बेरीज वजाबाकी कशी करतात ते पाहू, ठीक आहे। आता याचं आपलं 2/3
अधिक 3/2 म्हणजे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तर छेद समान असताना आपण छेद कॉमन घेतला आणि अंश अंशाची बेरीज केली तर आता याच्यामध्ये समान छेद नाही तर मग काय करायचं आपल्याला आधी याचा छेद समान करावा लागणार व त्यानंतर आपल्याला याची बेरीज किंवा वजाबाकी करावी लागणार ठीक आहे चला तर मग आपण याचं म्हणजे कशाप्रकारे आपण याचं करणार आहोत तर ते बघू एक पद्धत एक अशी आहे की तिरपा गुणाकार करायचा आपल्याला बेदुनी म्हणजे असा 2 × 2 अधिक 3 × 3 व 3 × 3 × 2 ठीक आहे एक पद्धत आहे म्हणजे बेदुनी 4 अधिक 3 × 3 × 3 × 9 आणि छेद कॉम म्हणजे अंश अंशाची अंश छेदाची गुणाकार असा अंश छेदाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार ठीक आहे तर मग हे झाले 9 × 4 झाले आपले 13 × 6 ठीक आहे हे झालंच उत्तर ही आपली ट्रिक्स 1 आहे ठीक आहे आता याच्यानंतर आपण दुसऱ्या ट्रिक्सनुसार कसं पाहणार आहोत ठीक आहे तर ते आपण पाहू चला तर मग आता आपण हे उदाहरण पाहू 1/2 अधिक 2/4 अधिक 3/8 ठीक आहे आपण पारंपरिक मेथडनं जी आपण सोडू तर ते लॉंग मेथड होते तर आपण शॉर्टकट मेथडनं सोडू मग आता याच्यातला मोठा कोणता आहे मोठा 8 ठीक आहे तर मग आता आपल्याला याचे छेद समान केल्याशिवाय याची बेरीज वजाबाकी करता येत नाही तर मग आपण आधी याचे छेद समान करून घेऊ तर छेद समान खाली इथं आपण लिहून घेऊ तर मग आता आपण मी तुम्हाला सांगितलंच प्रत्येक संख्येत आपल्याला असं पाहायचं 2 × 2 म्हणजे की आपल्याला छेद समान म्हणजे छेद समान होऊन जातील 2 × 2 × 4 2 × 3 × 6 2 × 4 म्हणजे 2 × 4 गुणलं तर इथं 8 येते म्हणजे हे सारखं होऊन जाईल ठीक आहे मग 4 × 3 गुणलं तर म्हणजे 8 होतील 4 × 4 × 4 × 2 म्हणजे इथं पण 2 गुणलं तर 8 होतील तर मग ज्या संख्येत आपण छेदले गुणवत आहे त्या संख्येनं आपण अंशले पण गुणू ज्या संख्येला आपण छेदनं गुणत आहोत त्या संख्येनं आपण अंशला गुणू तर मग आता आपण अंशला आपण इथं 4 गुणलं तर आपण इथं गुणेला 4 करू इथं आपण अंशला 2 गुणलं तर इथं पण आपण 2 करू ठीक आहे मग आता 2 × 8 × 4 × 2 = 8 शेवटी जसं तसंच ठीक आहे मग आपला कॉमन झाला 8 वर किती आला 4 × 1 = 4 अधिक 2 × 2 = 2 = 4 होतात ठीक आहे अधिक 3 ठीक आहे लक्षात आलं चला तर मग एक लाईक करून द्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी राज शाह सरांच्या शाह कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा व चॅनलशी जुळून राहा अशाच प्रकारच्या ट्रिकी व्हिडिओ मिळण्यासाठी चला तर मग मित्रांना शेअर करा 4 × 4 किती होतात 8 × 3 = 11 ठीक आहे किती झाले 8 × 3 = 11 हे झालं याचं फायनल उत्तर लक्षात आलं चला तर मग एक लाईक करून द्या आपण पाहूया आता पुढचं उदाहरण चला तर या उदाहरणात आपण 6/8 × 3/16 × 4/32 ठीक आहे आधी आपण याची बेरीज करायसाठी छेद समान करून घेऊ ठीक आहे तर आपण छेद कॉमन करून घेऊ मग आपण याचा छेद कसं कॉमन करायसाठी मग 8 × 3 गुणलं तर याचा छेद समान होईल आणि 16 × 3 गुणलं म्हणजे याचा छेद समान होईल चला तर मग पाहू 8 म्हणून 8 × 1 = 8 8 × 2 = 24 8 × 32 म्हणजे याला 4 गुणलं तर 32 होतील मग अंशाला छेदाला ज्या संख्येनं गुणलं तर अंशाला त्या संख्येनं गुणायचं ठीक आहे 16 × 3 संख्येनं गुणलं म्हणजे आपला छेद समान होईल तर 16 × 16 = 32 2 गुणलं तर अंशाला पण त्याच संख्येनं गुणायचं ठीक आहे आता आपण पाहूया छेद समान करून याचा ठीक आहे छेद आला का कॉमन याचा समान 8 × 32 ठीक आहे 16 × 32 आणि 32 असतं असं ठीक आहे मग आता अंशाची गुणाकार करून बेरीज करायची 6 × 24 × 3 = 6 × 4 ठीक आहे मग आता याची करायची बेरीज
छेद समान ठेवायचा कॉमन, ठीक आहे, छेद छेद कॉमन ठेवायचा, छेद किती आहे 32, ठीक आहे, त्यानंतर अजून 6 आणि 4 10, 10 आणि 24 34, ठीक आहे, हे झालं 74. याला छोटं रूप देता आलं तर मग ज्या संक्षिप्त रूप द्यायचं याला, ठीक आहे, याचं किती होते, याचं 16, याच्याच आणि याचं 17, हे झालं संक्षिप्त रूप याचं. हे लिहिलं, हे उत्तर दिलं तर बरोबर आहे आणि हे उत्तर दिलं तर बरोबर आहे, ठीक आहे, लक्षात आलं. तर चला मग आता पाहू आपण पुढचं उदाहरण. आधीच्या उदाहरणामध्ये आपण पाहिलेलं आहे की छेद असमान असताना बेरीज वजाबाकी कशा बेरीज कशाप्रकारे करतात. तर आता आपण याच्यात पाहणार आहोत वजाबाकी कशाप्रकारे करतात. तर चला मग आता या उदाहरणात 7/2 - 4/8, ठीक आहे, छेद असमान आहे, असमान असल्याकारणानं ते पहिले समान करून घ्यायचं, त्यानंतरच बेरीज होणार, वजाबाकी होणार, त्या वजाबाकी बेरीज होणार नाही, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की बेचा पाळा म्हणायचा किंवा छेद समान करून घ्यायचं, बे 2 - 4, बे 3 - 6, बे 4 - 8, म्हणजे म्हणजे 2 ला 4 गुणलं तर 8 होतात, मग छेद समान होते, ठीक आहे. या अंशाला ज्या छेदाला ज्या संख्येनं गुणलं तर अंशाला त्या संख्येनं गुणायचं, म्हणजे 4 गुणलं तर वरही आपण 4 गुणलं तो 4 × 7 होतात 28, हां, आणि -4 आणि छेद समान किती, 2 × 4 = 8, छेद झाला समान. आता आपण याची करायची वजाबाकी करायची, ठीक आहे, 28 - 4 = 8, 28 × 4 = 24, छेद 8. आता याला पण संक्षिप्त रूप देता येते, 8 × 8 = 24, तर 3/1, हे झालं फायनल उत्तर. लक्षात आलं काय? चला तर मग 1 लाईक करून द्या. त्यानंतर 2/4 - 4/8 - 7/2. आता मग याला आपण छेदसमान करून घेऊ. आधी पहिले छेदसमान करून घेऊ आपण, कशाप्रकारे छेदसमान करून ते पाहू आपण, ठीक आहे. 4 कोणत्या संख्येला गुणलं म्हणजे याचं छेद समान होऊन जाणार, ठीक आहे, 2 × 4 = 4, 4 × 2 = 8, × 2 इथं पण 2 करायचं, ठीक आहे, 8 आहेत, याला 4, याला पण 4 गुणायचं, 2 × 4 = 8, याला पण 4 म्हणजे छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्या संख्येनं, ठीक आहे, वरील अंशाला त्या संख्येनं गुणले. आता छेद झाला समान, 8 कॉमन आला, तर 2 × 4, 2 × 2 = 4, वजा, ठीक आहे, -4 + 7/28, ठीक आहे. आता आपण सोडू, हे 4/4 तर कटले, हे राहिले -28/8, याला संक्षिप्त रूप देता येते, तर संक्षिप्त रूप देऊ आपण याला, किती याला संक्षिप्त रूप येईल, 4, याला -14, ठीक आहे, पुन्हा याला संक्षिप्त रूप देता येतं, तर 2 × 4 = 7/14, तर याचं उत्तर होते -7/2, ठीक आहे, लक्षात आलं. चला तर मग 1 लाईक करून द्या, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व ट्रिक्स कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून कळवा, ठीक आहे. चला तर मग आता आपण वळूया पुढच्या व्हिडिओ पुढच्या उदाहरणाकडे, ठीक आहे. इथं आपण छेद समान आहेत, आपण आधीच्या उदाहरणात पाहिलेलं आहे छेद समान असताना छेद कॉमन घ्यायचा आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 15 - 11 झालं किती, 4/8, 4 × 4 = 4, 2 × 8, 1/2, हे झालं याचं उत्तर, ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर 11/7 - 3/4, आता याला वेगवेगळे छेद आहेत, तर छेद आपण समान करून घेऊ पहिले, ठीक आहे, 4 × 7 = 28, तर मग याचं छेद कॉमन होणार आहे 28, तर मग याला गुणलं आपण 4, तर वरच्या संख्येला पण 4 गुणायचं, याला गुणलं आपण 7, तर याला वरच्या संख्येला पण 7 गुणायचं आपण, 7/28 - 4/7 = 28, ठीक आहे, 11/4 = 4 + 7/21, ठीक आहे. त्यानंतर आपण 44 + 21 = 28, 44 + 21, ठीक आहे,
लक्षात आला? आता हे आपण सोडलं 23/28 हे झालं याचं फायनल उत्तर। मित्रांनो आपण आजच्या अपूर्णांक भागात एक भाग एक मध्ये अपूर्णांक छेद समान असताना व छेद असमान असताना अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी, अपूर्णांकाची बेरीज वजा बाकी, छेद समान असमान असताना पाहिली आहे। तर आता पुढच्या अपूर्णांक भाग दोन मध्ये आपण अपूर्णांकाची गुणाकार, अपूर्णांकाचा भागाकार कशा प्रकारे करतो तर ते पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ दररोज मिळवण्यासाठी शहा कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलला तत्काळ सबस्क्राईब करा, लाईक करा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। चला तर मग भेटूया मित्रांनो पुढच्या अपूर्णांक भाग दोनच्या व्हिडिओमध्ये, ठीक आहे? आपण मित्रांनो आपले अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी राज शहा सर आपल्या यूट्यूबवर सर्च केलं तर आपल्याला सर्वात आधी आपलाच व्हिडिओ येतो। तर मग आपण यूट्यूबवर जाऊन राज शहा सर एवढं सर्च केलं तर आपण आपले व्हिडिओ पाहू शकता। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओत। जय हिंद, जय महाराष्ट्र।